हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता चौथीचा हा ज्योमेट्रिकल फिगर्स जो चॅप्टर आहे तो बघणार आहोत. तर ज्योमेट्रिकल फिगर्स म्हणजे काय असतं माहीत आहे तुम्हाला? ज्योमेट्रिकल फिगर म्हणजे हे बघा, ज्योमेट्रिकल म्हणजे भौमितिक म्हणजे भूमितीमधल्या आकृत्या, फिगर्स म्हणजे काय? आकृत्या. तर चौथीचा हा पहिला चॅप्टर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दाखवलेले आहेत, काय बघा. तर या पिक्चरमध्ये तुम्हाला कुठं पहिला मुद्दा आहे अँगल, काय दिलेला आहे बघा, अँगल. तर हे अँगल जो आहे, तर या ठिकाणी त्यांनी एक चित्र दिले आणि त्या चित्रामध्ये दाखवले की अँगल आहेत. मग अँगल कुठं कुठं आहे ते दाखवत आहेत. तर आपण पहिला अँगल जो आहे तो बघूया. या ठिकाणी बघा, या ठिकाणी ही विद्यार्थिनी अँगल दाखवत आहे आणि तो अँगल आहे इथं या ठिकाणी. तर हा बघा इथं अँगल, त्याचबरोबर इकडं एक अँगल आहे, त्याचबरोबर या ठिकाणीसुद्धा प्रत्येक ठिकाणी असे अँगल दिलेले आहेत. हे अँगल आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणीसुद्धा काही अँगल दाखवले आहेत, जसं की इथं बघा हा एक अँगल आहे आणि हे अँगल्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. यासाठी एक छान आपण ते ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत. ते अँगल मी तुम्हाला सर्व अँगल, हा छोट्या अँगलला काय म्हणतात, मोठ्या अँगलला काय म्हणतात, हे सगळे अँगल मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं की बघा मित्रांनो, या ठिकाणी काही अँगल अशा पद्धतीचे असतात छोटे, किंवा मग अशा पद्धतीचे. त्यानंतर दुसरा प्रकार असतो अशा पद्धतीचा किंवा असे. तर हा जो आहे हा 90 डिग्रीपेक्षा कमी, हा काय आहे, ॲक्यूट आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन, हा आहे राईट अँगल. तर याचा एक छानसा पुढं आपण याला ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये बघणारच आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. यानंतर पुढचा जो असतो तो असा मोठा असतो आणि याला म्हणतात ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त, तो काय असतो, ऑप्ट्यूज असतो. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर जाऊया ॲनिमेशन स्वरूपामध्ये हा व्हिडिओ बघायला. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर ज्योमेट्रिकल फिगर. ज्योमेट्रिकल फिगर म्हणजे भूमितिक आकृत्या. मित्रांनो, जेव्हा आपण आजूबाजूच्या परिसरात फिरत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे शेप दिसतात, जसं की घर, मग घरामध्ये वेगवेगळे शेप असतात. त्यानंतर आपण बघतो वॉचमध्ये वेगवेगळे शेप असतात. त्यानंतर आपण बघतो बुक्सचा एक वेगळा शेप, वेगवेगळे शेप बघतो आपण. आणि कोणकोणते शेप असतात त्यामध्ये असतो सर्कल, त्यामध्ये असतो रेक्टँगल, त्यामध्ये असतो स्क्वेअर, त्यामध्ये असतो अँगल, हो की नाही मित्रांनो, हे सगळं असतं. तर मित्रांनो, आज आपण या भौमितिक आकृत्यापैकी ज्योमेट्रिकल फिगर्सपैकी बघणार आहोत अँगल. आणि ह्या अँगलचे कोणकोणते प्रकार असतात, ते कसे असतात, ते कसे फॉर्म होतात, या सर्व बाबी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत. मित्रांनो, आपण आताच फिगर बघितल्या, त्यामधले आपल्याला बघायचे अँगल, अँगल टाइप्स ऑफ अँगल, अँगलचे प्रकार कोणकोणते असतात. मित्रांनो, त्यासाठी आपण टू स्टिक्स घेऊ. ही बघा, ही फर्स्ट स्टिक आणि ही सेकंड स्टिक. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा या स्टिक आपण एकावेक ठेवू तेव्हा तिथं काहीच नसणार आहे. पण फर्स्ट स्टिक आपण ठेवली आणि सेकंड स्टिक आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लावली तर दिस इज अ ॲक्यूट अँगल. आणि फर्स्ट स्टिक अशा पद्धतीनं, त्यानंतर सेकंड स्टिक स्ट्रेट, सरळ ही स्टिक आणि ही हॉरिझॉन्टल स्टिक. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही सरळ असतील तर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होईल आणि तो राईट अँगल असेल. त्याचबरोबर थर्ड ही स्टिक सरळ आणि दुसरी स्टिक आपण जर बाहेर गेली 90 डिग्रीच्या बाहेर तर तो असेल ऑप्ट्यूज अँगल, म्हणजे विशाल कोन. समजलं मित्रांनो तुम्हाला? तर तुम्हाला मी काही अँगल दाखवतो, त्याची तुम्ही नावं सांगा मला. हा बघा, हा कोणता आहे, हा बघा, हा कोणता अँगल आहे, ओके, अगदी बरोबर. आणि हा दुसरा, हा कोणता अँगल आहे, सांगू शकलात? वा, व्हेरी नाईस, म्हणजे तुम्हाला छान समजलेलं आहे. चला तर मित्रांनो, हे समजलं तुम्हाला, आता आपण पुढचा भाग बघूयात. चला मग.